खडकलाट येथे कूपनलिकेचे उद्घाटन। खासदार जल्लींच्या प्रयत्नाने कूपनलिका व विद्युत मोटारीची व्यवस्था। चिक्कोणी सदलगा क्षेत्राचे खासदार अण्णासाहेब जल्ले यांच्या विशेष प्रयत्नाने चिक्कोणी तालुक्यातील खडकलाट येथील वॉर्ड नंबर 6 मधील कमते गल्लीमध्ये कूपनलिका गेल्या 15 दिवसांपूर्वी खोदण्यात आली होती। या कूपनलिकेवर विद्युत मोटर व पाईपची व्यवस्था करून कूपनलिकेचे उद्घाटन खासदार अण्णासाहेब जल्ले यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्नाटक राज्य साखर महामंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ कमते होते। प्रारंभी खासदार अण्णासाहेब जल्ले यांच्या हस्ते मोटर पेटीची फीत कापून बटन दाबून व शिपळ वाढवून बोरवेलचे उद्घाटन करण्यात आले। यानंतर नव्या पाण्याने भरलेल्या मंगल कलशांचे पूजनही खासदार जल्ले यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी वॉर्डात कूपनलिका मारून विद्युत मोटर व पाईपची व्यवस्था करून पाण्याची सोय केल्याबद्दल कमते समाज व वॉर्ड नंबर 6 वतीने ज्येष्ठ नागरिक आप्पासाहेब कमते, अनिल कमते, संभाजी नाईक, रमेश कुट, लहू कमते यांच्या हस्ते खासदार अण्णासाहेब जल्ले यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला। यावेळी कर्नाटक राज्य साखर महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हाल शुगर संचालक विश्वनाथ कमते, हाल शुगर संचालक प्रल्हाद पाटील, गाव कामगार पाटील, तात्यासाहेब पाटील, ज्योतिप्रसाद जल्ले यांचाही शाल, श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून सत्कार करण्यात आला। यावेळी खासदार अण्णासाहेब जल्ले यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून म्हणाले की या वॉर्डातील नागरिकांची पाण्यासाठी कूपनलिकेची मागणी होती, त्यानुसार आपण कूपनलिका खोदण्यात आली असून त्यास पाणीही चांगले लागले आहे। ही सर्वांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे। आपणास या भागाची सेवा करण्याची इच्छा होती, म्हणूनच आपण मला खासदार निवडून देऊन मला सेवा करण्याची संधी दिला आहात। तेव्हा या भागाच्या विकासासाठी मी सदैव तयार असल्याचे खासदार जल्ले यांनी यावेळी वचन दिले। ಬೋರ್ ಆಗ್ಬೇಕಂತ ಎಲ್ಲರೂ ಮಾತಾಡ್ರಿ, ಚಲೋದ್ ಇರ್ಬೋದು, ವಿಲಾಸ್ ಇರ್ಬೋದು, ಅಥವಾ ತಾತ್ಸ ಆಗಿರ್ಬೋದು, ಪ್ಲಾಟ್ ಇರ್ಬೋದು, ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಅವಾಗ ಇಲ್ಲಪ್ಪ ಹೇಳ್ತೇನೆ ಮಾಡೋದ್ಬೇಟಿಗೆ ನಾವು ಹೇಳೋದಕ್ಕ ಅದು ಇಮಿಡಿಯೇಟ್ ಆಗೋದಕ್ಕ ಎಲ್ಲ ಅದ ಕೂಡಿ ಬರ್ತೀವಿ, ನಿಮ್ದು ನಶೀಬ್ ಚಲೋ ಇತ್ತು, ನಮ್ದು ನಶೀಬ್ ಚಲೋ ಇತ್ತು, ಯಾಕಂದ್ರೆ ನಾವು ಹೇಳಿದ್ದಕ್ಕಾಯ್ತು ನೀವು ಕೇಳಿದ್ದಕ್ಕಾಗುತ್ತೆ ಅದಕ್ಕಾಗಿ ಇದೇ ಪ್ರಕಾರ ಮತ್ತೆ ಏನು ಬೋರ್ ಹೊಡೆಯೋದಂದ್ರಪ್ಪ ಬೋರ್ ಹೊಡೆದೇವು ಮುಗಿತಂತ ಅಂತಲ್ಲ, ನೀರು ಬೀಳೋದಂದ್ರೆ ಭಾಳ ದೊಡ್ಡ ನಶೀಬ್ ಬರೋದು, ಅದು ಮುಖ್ಯವಾಗಿ ನೀವು ಪುಣ್ಯ ಕಟ್ಕೊಂಡಿರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೇನೆ ನಾನು ಆದ ಕಾರಣ ಇವತ್ತು ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಎರಡೂ ಬೋರ್ಡ್ಸಿದ್ದೀರಿ ಇಷ್ಟೊಂದು ಒಳ್ಳೆಯ ಉತ್ಸಾಹದಿಂದ, ಯಾಕಂದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ಬೋರ್ಡ್ಗಳು ಹೊಡ್ಕೊಂಡು ಹೋಗಿರ್ತೀವಿ ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಯಾರು ತಿರುಗಿ ಅದ ನೀರು ಬಿದ್ದಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳಲ್ಲ, ಮೋಟರ್ ಕುಡಿಸಿದೇವು ಅಂತ ಹೇಳಿ ಏನ್ರಿ ಅದ್ರ ತಕರಾರು ಆದ್ರೆ ಮಾತ್ರ ಹೇಳಕ್ ಬರ್ತಾರೆ, ಅದ್ರ ರೈತತೆ ಅರ್ಹಕ್ಕೆ ಅದ್ರ ನೀವು ಖಡಕಲಾಟಿಗಿರ ಬಹುತೇಕ ಬಹಳಷ್ಟು ಒಂದು ಹುರುಪ್ಲೆ ಇಲ್ಲೆಲ್ಲರೂ ಕರೆಸಿ ಸತ್ಕಾರ ಮಾಡಿದ್ದೀರಿ. ಈ ನಾ ಮೊದಲನೇದಾಗಿ ಎರಡೂ ಆಡದವ್ರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆಗಳು ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ. ಬಹಳಷ್ಟು ಗಡ್ಬಡಿ ಇರೋದು. यावेळी कर्नाटक राज्य साखर महामंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ कमते यांनी खासदार जल्ले यांच्या सहकाराने या भागातील विकास कामे होतील असे सांगून आपला परिणेही विकासात सहकार्य असावे असे आश्वासन दिले। ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಮೊನ್ನೆ ಸಹಜ ಹೇಳಿದ್ವು, ಒಂದು ಅಲ್ಲಿ ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ವು, ಮತ್ತೊಂದು ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಬೋರ್ ಆಗ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿದ್ರು, ಎಮ್ ಎಲ್ ಸಿ ಅವರು ಸ್ಪಂದಿಸಿ ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಬೋರ್ ಇದು ಹೊಡೆದ್ರು, ಅವರು ಬರಕಾಗಿತ್ತು ಆದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಬರಕಾಗಲಿಲ್ಲ, ಮತ್ತೆ ಅದು ಅನಸರ ಮೇಲೆ ಸೋರಿಸ್ಬಿಟ್ರು ಅವ್ರು ಎರಡು ನಿನ್ನೆ ಮಾಡ್ತೀವಿ. बोरवेलच्या उद्घाटन प्रसंगी मंगल कलश पूजन झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। याचा सुमारे 1000 भाविकांनी लाभ घेतला। या कार्यक्रमास चिक्कोळी तालुका पंचायतीचे माजी अध्यक्ष विलास माळगे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र नाईक, सुनील पाटील, केदार कमते, सचिन कमते, सुधाकर हेगडे, काशीनाथ संकाजे, सुनील संकाजे, संदीप झिपरे, राजू झिपरे, दीपक कुट, सुंदर पाटील, भरत चौगुले, काका वदडी, मधुकर वराळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन करून सुनील कोळी यांनी आभार मानले।